पालघरच्या जव्हारमधील पतंगशहा कुटीर रुग्णालयात प्रसूतीनंतर महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. जयश्री बारक्या पवार ही महिला जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर बेपत्ता झाली. मनसेने या प्रकरणी लवकरात लवकर पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी केली आहे. त्यांची मुलगी जयश्री पवार ही हिची डिलिव्हरी झाली होती 6 तारखेला आणि 10 तारखेपासून हॉस्पिटलमधनं ती गायब आहे. अजूनपर्यंत तिचा शोध लागलेला नाही आहे. तिने 2 मुलींना जन्म दिला, 10 वर्षांनी तिला मुलं झाली. 2 मुलींना जन्म दिला, त्यातली एक मुलगी आठवड्यापूर्वी वारली आणि एक मुलगी बरी आहे. पण ती जी हॉस्पिटलमधनं गायब झालेली बाई आहे ती अजूनपर्यंत भेटत नाही आहे. पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आलेली आहे आणि सातत्याने जे वडील किंवा नवरा त्या गोष्टीला फॉलोअप करतो. आज मुंबई ठाण्यामध्ये एखादी बाई गायब झाली किंवा अत्याचार झाला तर आपण पेटून उठतो. पण जव्हारसारख्या आदिवासी भागामध्ये एखादी बाई गायब झाल्याच्या नंतर तिची दखलही घेतली जात नाही, तिच्यावर कुठलाही प्रकारचा निर्णय होत नाही. आज 13 दिवस झाले, वडील अनेक ठिकाणी जात आहे, नवरा हॉस्पिटलला मुलीबरोबर आहे, लहान मुली तीही तब्येत खराब आहे, तो नवरा मुलीबरोबर आहे, वडील विविध ठिकाणी जाऊन मुलगी मिलावी यासाठी प्रयत्न करत आहेत. मी उद्याच याच्या बाबतीमध्ये गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि त्यांची मुलगी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी देखील त्या बाबांसोबत उभी राहा, यांची मुलगी मिळाली पाहिजे. ती लहान मुलगी, एक तर बाळ वारलं पण दुसरी जी लहान मुलगी आहे तिला तिची आई मिळावी यासाठी आपण सगळे प्रयत्न करू.